नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेरा ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी महाअष्टमी आहे नवरात्रीचा हा आठवा दिवस तुम्ही फक्त आठ तुळशीच्या पानांचा उपाय करा तुमच्या सर्व अडचणी संपतील सुख समृद्धी घरात नांदेल मित्रांनो महाअष्टमीचा दिवस हा नवरात्रीचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो नवरात्रीचे प्रत्येक दिवस शुभ आणि अतिमहत्वाचे असतात परंतु त्यातले पंचमीचा दिवस अष्टमीचा दिवस आणि नवमीचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो तर आपल्याला या महाअष्टमीच्या दिवशी तेरा ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी आठवा दिवस नवरात्रीचा म्हणून आपल्याला आठ तुळशीचे पानं घ्यायचे आहेत आणि हा उपाय करायचा आहे मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घराबाहेर तुळशीचे वृंदावन असते तुळशीचे रोप तुळशीचे झाड असते तर तिथून तुम्हाला सकाळच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी तुम्ही उपाय करू शकतात परंतु तुळशीचे पानं तुम्ही सकाळी किंवा दुपारीच तोडून ठेवावेत तुळशीचे पानं घेतल्यानंतर तुम्ही संध्याकाळी दुपारी सकाळी केव्हाही हा उपाय महाअष्टमीच्या दिवशी म्हणजे तेरा ऑक्टोबरच्या दिवशी करू शकतात तुम्ही फक्त ते आठ तुळशीचे पानं घेऊन देवघरासमोर बसायचं आहे घट असेल तर घटासमोर बसायचं अखंड दिवा असेल तर अखंड दिव्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि ते आठ तुळशीचे पानं तुम्हाला एका सरळ रेषेत ठेवायचे आहेत एक एक करून तुम्ही आठ तुळशीचे पानं सरळ आडव्या रेषेत ठेवायचे आहेत घट असेल तर घटासमोर ठेवा अखंड दिवा असेल तर अखंड दिव्यासमोर ठेवा नाहीतर देवघरात सुद्धा ठेवले तरी चालतात आता आठ तुळशीचे पानं तुम्ही आडव्या सरळ रेषेत ठेवल्यानंतर त्या एक एक पानाचे हळदी कुंकू अक्षत वाहून तुम्ही पूजन करा पूजन झाल्यानंतर अगरबत्ती दिवा लावून त्याला ओवाळणी करा आणि त्यानंतर तुम्ही मातेचा मंत्र जप करा तुम्ही मातेचा मंत्र जप कोणताही मंत्राचा जप करू शकतात किंवा आम्ही तुम्हाला सांगू तर तुम्ही एक मंत्राचा जप करू शकतात श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा असं तुम्ही अकरा वेळेस जप करा जप झाल्यानंतर तुम्ही मातेला प्रार्थना करा सुखसमृद्धीसाठी आरोग्यासाठी बरकतीसाठी कामात यश मिळण्यासाठी ही प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही ते आठ तुळशीचे पानं तिथून उचलून घ्या आणि एक एक तुळशीचं पान तुम्हाला तुमच्या घरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी ठेवायचं आहे पहिलं तुळशीचं पान तुम्ही तुमच्या धान्यात ठेवू शकतात दुसरं तिजोरीत ठेवू शकतात तिसरं तुमच्या पाकिटात महिला पर्समध्ये अशा जागेवर तुम्ही ठेवू शकतात आणि बाकी समजा तुम्ही तुळशीचे पानं सगळीकडे ठेवून दिलेत आणि बाकी जे तुळशीचे पानं तुमच्याकडे राहिले आहेत ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करावे तर अशा रीतीने तुम्ही तेरा ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद